हॅलो नमस्कार आनंदी कट्ट्यावर मी जयंत ठोंबरे आपल्या सर्व श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत करतो आपल्याकडे समाजामध्ये असे बरेच वर्ग आहेत जे मुलींना अजूनही कमकुवत मानतात मी तुम्हाला अशाच एका मुलीची गोष्ट सांगणार आहे जिने शारीरिक आव्हान असताना समाजातील टोमणे खाल्ले पचवले आणि एक दिवस इतकी मोठी झाली तिने सर्वांचे तोंडच बंद केले आज त्या मुलीची राजस्थानात अजमेरचे नवीन जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती झाली आहे जिचं नाव आहे आरती डोगरा जिची उंची आहे फक्त तीन फूट सहा इंच आरती डोगरा आज राजस्थान केडरची आय एस अधिकारी आहे आरती जरी शरीराने लहान असू शकते परंतु आज ती देशभरातील महिला आय एस प्रशासकीय वर्गामध्ये एक उदाहरण म्हणून उदयास आली आहे आरती मूळची उत्तराखंडची तिचा जन्म उत्तराखंडमधल्या डेहराडून इथं झाला आरती दोन हजार सहा बॅगची आय ए एस अधिकारी आहे लोक तिच्या आईवडिलांना म्हणायचे की ही मुलगी एक ओझ आहे तुम्ही समाजात अशी माणसे पाहिले असतील ते स्वत काहीही करण्यास सक्षम नाहीत परंतु इतरांमध्ये हसण्याची गोष्ट असेल तर त्यामध्ये ते कधीही कमी पडत नाही आरतीबाबतही असंच घडलं समाजातील लोक तिच्यावर हसले तिची खिल्ली उडवली आणि अगदी काही लोकांनी तर तिच्या आईवडिलांना सांगितले की ही मुलगी एक ओझ आहे परंतु या सर्व गोष्टींपेक्षा आरतीचे पालक आपल्या बाळाची खूप काळजी घेत त्यांनी आपल्या मुलीला शिकवलं सक्षम केलं आणि ती आज आय अधिकारी बनली आहे आरतीनं आपल्या कार्यकाळात उत्तम कामगिरी केली आहे सध्या तिची राजस्थानमधील अजमेरच्या नवीन जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती झाली आहे या अगोदर तिने एस डी एम अजमेर या पदावरही काम केलं आहे आरतीने बुंको बिकानो नावाची मोहीम सुरू केली आहे राजस्थानच्या बिकानेर आणि बुंदी जिल्ह्यातही तिने जिल्हाधिकारी पदाची धुरा सांभाळली आहे याआधी तिने डिस्कॉमच्या व्यवस्थापकीय संचालकाची धुरा सांभाळली आहे बिकानेरची जिल्हाधिकारी म्हणून तिने बँक ऑफ बिकाने नावाची मोहीम सुरू केली आहे यामध्ये लोकांना उघड्यावर शौच करू नये यासाठी प्रेरित केले के गेलंय यासाठी प्रशासन स्वत सकाळी गावात जायचंय आणि लोकांना उघड्यावर शौच करण्यापासून रोखत असत गावागावातून पक्की शौचालयं बांधली गेली मोबाईल सॉफ्टवेअरद्वारे त्याचं प्रशिक्षण दिलं गेलं एकशे पंच्याण्णव ग्रामपंचायतींपर्यंत ही मोहीम यशस्वीरित्या राबवण्यात आली बुंको बिकानोच्या यशानंतर जवळपासच्या भागातील जिल्ह्यांनाही ही पद्धती अवलंबली आहे आरती डोगरा यांना अनेक राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय पुरस्कार मिळाले आहेत जोधपूर डिस्कॉमच्या व्यवस्थापकीय संचालक पदावर नियुक्त होणारी आरती ही पहिली महिला आयए अधिकारी होती दुर्गम भागात जिथे वीज नाही तिथे वीज पुरवठा करण्यासाठी सर्व प्रयत्न करण्यात आले त्याशिवाय त्यांनी वीज बचत संदर्भात जोधपूर डिस्कॉममध्ये एनर्जी एफिशियन्सी सर्व्हिस लिमिटेड याकडून तीन लाख सत्तावीस हजार आठशे एकोणीस एलईडी बल्बचं वितरणसुद्धा केलंय ज्याने बऱ्याच प्रमाणात वीज वापरावर नियंत्रण ठेवलं तिचं बालपणी स्वप्न होतं की युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन अर्थात यूपीएससी पास व्हायचं त्यांचे वडील कर्नल राजेंद्र डोगरा सैन्यामध्ये अधिकारी आहेत आणि आई कुमकुम ह्या शाळेमध्ये प्राचार्य आहेत आरतीच्या जन्माच्या वेळी डॉक्टरांनी स्पष्टपणे सांगितलं होतं की त्यांची मुलगी सामान्य शाळेत शिकू शकणार नाही सोसायटीमध्ये राहणारे लोकही म्हणायला ला लागले की बाळ मुलगी असामान्य आहे पण त्यांच्या पालकांनी त्याला सामान्य शाळेत ठेवलं लोकांनी काहीही म्हटलं तरी त्याच्या पालकांनी दुसऱ्या मुलाचा विचारसुद्धा केला नाही ते म्हणाली ही माझी एकुलती एक मुलगी आमची सगळी स्वप्न पूर्ण करण्यासाठी पुरेशी आहे डेहराडूनच्या वेलहॅम गर्ल्स हायस्कूलमध्ये आरतीचं शिक्षण झालं होतं त्यानंतर तिने दिल्ली विद्यापीठाच्या लेडी श्रीराम कॉलेजमधून अर्थशास्त्र विषयात पदवी संपादन केली डी मनीषा यांनी प्रेरित केलेली आरती आय एस अधिकारी झाली त्यानंतर ती पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी पुन्हा डेहराडूनला आली इथं तिने डेहराडूनच्या डीएमआयएस मनीषाची भेट घेतली ज्याने तिची पूर्ण विचारसरणीच बदलली आरती त्यांच्याकडनं इतकी प्रेरित झाली ची आवड देखील वाढली त्यासाठी त्यांनी कठोर परिश्रम केले आणि आपल्या पहिल्या प्रयत्नातच लेखी परीक्षा आणि मुलाखतीत तिने सर्वांना मागे टाकले आरतीने हे सिद्ध केलं जग जे काही बोलते काहीही विचार करते आपण प्रत्येकाच्या विचारांना क्षमतेच्या किंमतीने बदलू शकतो अशी ही आरती डोगरा राजस्थानातल्या अजमेर इथे नवीन जिल्हाधिकारी म्हणून नियुक्त झाली आहे यानंतर पुढचा कार्यक्रम ऐकायला विसरू नका आनंदी कट्टा रेडिओ जयंत वरून तो मात्र आनंदी रहा